अखिल भारतीय स्पर्धा आणि अंबरनाथमध्ये दाखल झालेले टेनिस क्रिकेटचे रथी महारथी पहिलाच बॉल जर पाहिलं तर त्या ठिकाणी एक धाव घेतली गेली आणि आता केवळ एका धावीची आवश्यकता सगळ्यांनी घ्यायची आहे. फटका चांगला परंतु अडवला गेलाय. मॅच कुठे संपलीये? मॅच नाही संपलीये. 6 ओव्हरमध्ये 33 मॅच मध्ये देखील प्रतिस्पर्धी संघाला स्ट्रगल करायला लावलं सिल्वर स्टारने. परंतु पिरामिटर, मयूर इलेव्हन, गोराणा, रायगड यांना बॅटिंगसाठी आपण पाहतोय. आकाश, हो, आणखीन एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळालाय. मॅच मधील चुरस, मॅच मधील रंगत आणि प्रेक्षकांच्या टाळ्या आता येऊ लागलेल्या आहेत. हा खेळ आपल्याला आवडणार. रायगड भिवंडी विरुद्ध रायगड अशी मॅच आपण सध्याच्या घडीला पाहतोय. अंबरनाथ नगरीमध्ये संदीप दादांचं आयोजन. ओ हो हो, डॉट बॉल, टाळ्यांचा गजर आणि कडकडाट होतोय. 2 चेंडूमध्ये 1 धावेची आवश्यकता. बॅकफुटला जाऊन आणि जर का मॅच टाय झाली, बॉल आउट होईल. 2 बॉलमध्ये 1 रन. परंतु आकाश तारेकर यांना आपण पाहतोय बॅटिंगसाठी. 2 मध्ये 1. ओ, यावेळेला दांडी गुल, दांडी 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 गुल. काय मॅच या ठिकाणी पाहिलं मी ते. आणि माझ्या मते सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे, या मॅच साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. बारा मीटर झाली आहे, परंतु करण्याचा प्रयत्न होईल. संघ दोन्ही खेळाडू चांगले आहेत, सागरकडे एक क्षमता आहे. हो 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 हो, त्या क्षणाची आपण वाट पाहतोय. अजूनही प्रेक्षक देखील मात्र युट्यूबलाही मोठ्या संख्येने मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचंही स्वागत असणार आहे. परंतु पाहूया जबरदस्त घमासान क्रिकेटचा सध्याच्या कडला आपण पाहतोय. म्हणतात ना, क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही, आणि तसंच पाहायला मिळालं. परंतु पिरामिटर, मयूर इलेव्हन, गोराणा, रायगड हाही संघ जबरदस्त आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सिल्वर स्टारने काय फाईट केली आहे. शेवटचा एक बॉल, विजय या ठिकाणी काय होणार तेच मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. पैसा वसूल मॅच, पैसा वसूल क्रिकेट. आणि बॉल आउट, बरोबर 3 रनची मॅच बॉल आउट मध्ये गेलेली आहे. भूतोना भविष्यती, इतिहास घडला अंबरनाथ मध्ये. आणि या ठिकाणी आपल्याला बॉल आउटचा सामना पाहायला मिळणार आहे. टाळ्या काही थांबायला तयार नाहीयेत. क्रिकेटमध्ये असं होऊ शकतं? येस, ते अंबरनाथ मध्ये आम्ही पाहिलंय.